स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडूंबद्दल आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत तर महत्त्वाची माहिती मित्रांनो पोलीस भरतीबाबत आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी पोलीस भरतीच्या झाली ती यायला सुरुवात झाली आहे आता फॉर्म भरायला लेखी मित्रांनो सुरुवात होणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ठीक आहे आता हे झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या ठिकाणी ग्राउंड होईल लेखी परीक्षा होईल आता ते कशी होणार आहे याची आपण माहिती बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया कशी असते म्हणजे तर तुमचं सिलेक्शन जी प्रोसेस आहे ती कशी असते जसं की मित्रांनो तुमच्या ठिकाणी लिस्ट कधी लागते तुमची गुणडिगिनी कशा प्रकार कॅल्क्युलेट केले जातात आणि त्यानंतर म्हणजे तुमची फायनल मेरिट लिस्ट कधी लागते याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला जॉईनिंग कशी मिळते याची माहिती आपण ॲक्च्युअरमध्ये बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्ष्यामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला तसंच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर व्यवह्य मिळणार नाही महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली रंगाचं बटन दिलं त्यावर तुम्हाला तस क्लिक करायचे आहे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुमच्याकडून पोलीस भरतीबाबत कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आताच काल दिलेल्या क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वेळ फ्रीमध्ये मिळणार आहे तर एकही विद्यार्थी सुतकामाने सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता आपण प्रपोजलला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी महत्वाचे की विद्यार्थी मित्रांनो आपण आजपासून एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केलं आहे जर तुम्हाला आपला ह्या नवीन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला एक्क्याण्णव छप्पन्न सत्तर अठ्ठ्याण्णव आठ हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नंबर तुम्हाला सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला या नंबर होती अशा प्रकारे किंवा हा मेसेज पाठवायचा आहे जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती ह्या नंबर होती अशा प्रकरणी किंवा हा मेसेज पाठवतील अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिन जॉईन करून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मेटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे संपूर्ण पेडे मेटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे तुमचे संपूर्ण डाऊट त्या देखील सॉल्व्ह करून मिळणार आहे दररोज नवीन गव्हर्नमेंट जॉबची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण मत तुम्हाला फ्रीमध्ये केली जाणार आहे एवढ्या सुविधा तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायची असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतले जाणार आहे हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नंबरचा स्क्रीनचार्ट करून घ्या जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकतात म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ह्या ते स्पष्ट करा लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनचार्ट करून घ्या जेणेकरून तुम्ही सहज वसपदने हा नंबर टिकून सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे हा मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन होऊ शकतात किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक असेल तर लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात म्हणून ज्या व्यक्ती त्यांना व्हॉट्सअपची लिंक हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शन चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात किंवा नंबरचा तुम्ही क्रीनशॉट काढू शकतात आता आपण प्रपास संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण डिक्ण आले प्रबद्ध संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही मेडिकेने बघू शकता लोकमत पेपर झाले मित्रांनो अशा प्रकारे जाहिती यायला सर्व झाली बघा पोलीस शिपाई चालक भर दोन हजार एकवीसच्या मेडिकेने बघू शकता आता मित्रांनो यामध्ये किती जागा आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता ही प्रोसेस कशी असणार आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं ठीक आहे तर अशा प्रकारे झाली ती यायला सर्व झाली बघा नाशिक ग्रामीणची मित्रांनो ही जाहिरात आहे किती जागा आहे तुम्ही चेक करू शकता त्यामुळे मित्रांनो पंधरा जागांसाठी ही भरती ठिकाणी काढण्यात आली आहे ठीक आहे आता बघा संपूर्ण जाहिरात तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कॅटेगरी वाईज कोणत्या ठिकाणी जागा आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे जर तुम्ही जाहिराती बघितला नसेल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व जाहिराती फ्रीमध्ये मिळत असतात म्हणून लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे ठीक आहे आता बघा तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो पहिला मुद्दा असा आहे उमेदवार एकाच घटकात मित्रांनो एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही ही पहिली महत्वाची मित्रांनो आठ तुम्हाला तुमच्यासाठी आहे उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल हे सांगण्यात आलेलं आहे नंतर बघा पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल सदर शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या एकाच दहा या प्रमाणात उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील असं सांगितलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला किती गुण आवश्यक आहे याची तुम्हाला माहिती या ठिकाणी दिली आहे हे तुम्ही वाचून घ्या तुम्हाला मी संपूर्ण ही जे काही मित्रांनो पी डीपी किंवा हे संपूर्ण जे काही पेपर येते तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे आता हे झाल्याच्यानंतर बघा तुम्हाला ठिकाणी काय सांगितलं आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे जसं बघा शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या बघा शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवार मित्रांनो गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड सूची तयार करण्यात येईल बघा मित्रांनो तुमची तात्पुरती निवड सूची जाहीर होणार आहे आहे ठीक आता कशा प्रकारे मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुण आणि मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुण या दोघांचे मित्रांनो एक तात्पुरते स्वरूपामध्ये निवड सूची तयार करण्यात येईल आणि तात्पुरत्या मित्रांनो निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे आता बघा तुमचं ग्राउंड झालं ठीक आहे ग्राउंड आणि तुमची लेखी परीक्षा झाली तर दोघांची मित्रांनो गुण कॅल्क्युलेट केले जातील आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार ठीक आहे हे सर्व जे विद्यार्थी यासाठी यासाठी पात्र होतील या सर्वांचे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ठीक आहे आता बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं मग तुम्ही म्हणाल की आम्हाला डायरेक्ट सिलेक्ट झालं तसं नाही आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये खूप सारे विद्यार्थी काढले जातात कारण त्यांचं डॉक्युमेंट नसतात म्हणून त्यांना बाद केलं जातं आता तुम्हाला डॉक्युमेंट कोण को लागतं हे माहिती नसेल तर कमेंट बॉक्सम टाईप करा की डॉक्युमेंट कोण लागते याविषयी आम्हाला संपूर्ण व्हिडिओ बनवा तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण डॉक्युमेंट सांगणार आहे की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतात जर तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असेल सर्वांना टाईप सर डॉक्युमेंटवर की व्हिडिओ बनवा तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोवाईड करणार आहे ठीक आहे नंतर बघा पुढे तुम्हाला काय सांगितलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बघा का कागदपत्र पडताळणी करण्यात येईल कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड सूचीमध्ये समावेश या ठिकाणी केला के जाईल तुम्ही बघू शकता निवड सूचीतील उमेदवारांची निवड मित्रांनो तात्पुरत्या म्हणजे मित्रांनो प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असेल ठीक आहे ती तुमच्या ठिकाणी जाहीर होते नंतर शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृहविभाग शासन निर्णय दिनांक दहा बारा दोन हजार वीसनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल बघा ही जो अंतिम गुणवत्ता यादी असेल तर यावेळेस मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं आहे हे तुम्ही कन्फर्म समजू शकता कारण डॉक्युमेंटेशन होऊन जाईल ग्राउंड होऊन जाईल लेखी परीक्षा होऊन जाईल आणि त्यानंतर तुमच्या मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट लागते त्यालाच मित्रांनो तुम्ही अंतिम गुणवत्ता यादी म्हणतात यामध्ये ज्यांचं नाव असेल त्यांचं डिग्री सिलेक्शन झालं असेल असं तुम्ही समजू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही प्रोसेस असते आता डिटमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब बनू शकतो पण शॉर्ट बट तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे ठीक आहे अपेक्षा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल संपूर्ण माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सम टाईप करा तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोवाईड करणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून आता काल दिली लाल बटनमध्ये क्लिक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला फ्री फ्रीमध्ये मिळणार आहे आणि जर पण तुमचं सिलेक्शन होत नाही तर तुम्हाला संपूर्ण गायडन्स फ्रीमध्ये घेणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा भेटमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद